नमस्कार, मी किरण, इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी, पाहूया सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये. शिधापत्रिका ही आवश्यक बाब बनली आहे. रेशन मिळण्याबरोबर इतरही सरकारी कामाव्यतिरिक्त शाळा कॉलेज प्रवेशासाठी शिधापत्रिकेची आवश्यकता असते, पण शिधापत्रिका कार्यालयात चक्रा मारून सुद्धा मिळत नाही. यामुळे कल्याण व अंबरनाथ तालुक्यातील नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन कुणालदादा दिनकर शेठ फाउंडेशनतर्फे शिधा वाटप पत्रिका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास कल्याण व अंबरनाथ तालुक्यातील शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नगरसेवक कुणाल पाटील यांच्या प्रयत्नातून या रेशन कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले. शुक्रवारी सुमारे 500 व शनिवारी सुमारे 250 कुटुंबांचे नाव शिधापत्रिकेवर कमी नाव वाढविणे तसेच नवीन शिधा वाटप पत्रिका बनविण्यात आल्या. यावेळी कल्याण व अंबरनाथ तालुक्यातील नागरिकांनी शिबिरास मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. नेटक्या नियोजनामुळे नागरिकांना कोणताही त्रास न होता शिस्तबद्ध पद्धतीने नागरिकांची शिधापत्रिकेची कामे करण्यात आली. या शिध वाटप शिबिरात नागरिकांची नावे वाढवणे कमी करण्याबरोबरच नूतनीकरण व नवीन रेशन कार्ड बनविण्यात आले. 2 दिवस या रेशन कार्ड शिबिराचे आयोजन कुणालदादा दिनकर शेठ पाटील फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी हे शिबिर यशस्वी व्हावे म्हणून मेहनत घेतली. या शिबिरात नागरिक तक्रारी दूर व्हाव्यात म्हणून कल्याण व अंबरनाथ तालुक्यातील रेशनिंग अधिकारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. नागरिकांसाठी शिधा वाटप म्हणजेच रेशनिंग कार्डमध्ये नावं ज्यांची नसतात ती चढवली जातात आणि नवीन रेशन कार्ड कसं बनवायचं त्याची माहिती आणि फॉर्म भरून घेऊन येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये रेशनिंग कार्डमध्ये नाव त्यांचं येणार आहे. आणि कुणाल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून काल देखील नेताजीनगर जनसंपर्क कार्यालयामध्ये 500+ अशा लोकांनी फॉर्म भरून त्यांचं देखील नाव त्याच्यामध्ये इन्वॉल्व केलेलं आहे आणि त्या नागरिकांचं देखील रेशनिंग कार्ड येणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज मुख्य जनसंपर्क कार्यालयामध्ये हा शिबिर राबवत आहे आम्ही लोक. आणि उल्हासनगर अंबरनाथ तालुका शिधा वाटप अधिकारी मुख्य अधिकारी इथे देखील उपलब्ध आहेत. त्यांची पूर्ण टीम इथे उपलब्ध आहे. त्या टीमच्या माध्यमातून फॉर्म वाटप होत आहे आणि फॉर्म भरून घेऊन रेशनिंग कार्ड येत्या 10 ते 15 दिवसाच्या लवकरात लवकर कसं देता येईल ते देखील आम्ही त्यांच्याशी बोलत आहोत. अनेकदा सर्वसामान्य नागरिकांना अडचणी निर्माण होतात, कोणाचं आयडी प्रूफ नसतं, यासाठी काय वेगळा मार्ग काढला आपण? काय यासाठी गेल्या 10 ते 15 दिवसापूर्वी पॅन कार्ड शिबिर आम्ही देखील तशीच हॉटेलमध्ये फाउंडेशनच्या माध्यमाखाली राबवला होता. तेव्हा देखील अनेक हजारांच्या संख्येने नागरिक तिथे उपस्थित होते, त्यांना पॅन कार्ड आपण मिळवून देण्याचा प्रयत्न केला. आणि दुसरी गोष्ट आता आधार कार्ड देखील आम्ही कसं मिळेल इथल्या नागरिकांना लवकरात लवकर तो देखील शिबिर आम्ही राबवणार आहोत. धन्यवाद. काय सांगाल तुम्ही इथे आलात रेशन कार्डचं बनवण्यासाठी? मी माझ्या मोठ्या बहिणीचं नाव ना कमी करण्यासाठी आलेली आणि तिथे दादा म्हणले की 5 मिनिटात तुझं नाव कमी करून देतो. काय वाटतं तुम्हाला अशा पद्धतीने कुणाल पाटील काम करतात? काय बरं वाटतं ते? बरं वाटतं मला ते त्यांच्याकडे माणुसकी मिणुसकी आहे तरी लगेच ते काम करतात. तुमच्या बाबतीतला काय अनुभव आहे?
माझा आपल्याला अनुभव म्हणजे मी मागे आलेली तर कुणा पाटींना काम मोजून ते मला भेटले नाही. गेल्या 2 महिने मी येत होती डेली. नंतर आत्ता मला भेटले ते मला. तुम्ही रेशन ऑफिसला गेलेला नाही माझं काम झालं. आणि आमच्या इथे दॉडली मध्ये पण काही काही गॅस सिलेंडरी शेगडी असून त्यांना स्टॅम्प मारले गेले नाही त्यांना पण रॉकेट मिळत आहे. आणि आमच्याकडे गरीब लोकांना रॉकेट मिळत नाही असे एकाच ठिकाणी तुम्हाला तुमचं जे काम झालं त्याबद्दल काय चांगलं वाटतंय मला. अंधाना काय पाहिजे जे शिबिर सुरू आहे यामध्ये तुम्हाला काय अडचणी येतात किंवा कशा पद्धतीने तुम्ही या सर्व नागरिकांचे कार्ड बनवताय? अडचणी वगैरे आज इथे काहीच आलेल्या नाही येत. कुणाल पाटील फाउंडेशन मार्फत आज शिबिराचं आयोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्या पत्रिकेच्या कामासंबंधीची सर्व कामे त्याचे फॉर्म वगैरे वाटप करून इथेच फॉर्म जमा वगैरे करून त्यांचं काम पूर्ण केलं जाईल ते 8-10 दिवसामध्ये. आणि इथेच त्या कामाचं वाटप केलं जाणार आहे. आणि सकाळपासून इथल्या रहिवाशांचा भरघोस प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे. नियमावली काय ठेवलेलं आहे तुम्ही या सर्व सीधा वाटपाच्या याच्यामध्ये? याच्यामध्ये ज्यांना नवीन कार्ड काढायचं असेल त्यांनी त्यांच्याकडे जर पूर्वीचं कार्ड असेल तर ते इकडनं नावं कमी करून वगैरे त्यांना आम्ही सांगतोय. आणि ज्यांच्याकडे काहीच नसेल त्यांच्याकडनं एक ॲफिडेव्हिट आणि एक शिफारस पत्र ते घेऊन त्यांना कार्ड देणार आहोत. तर या होते इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. आणि आमचा नंबर आहे 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.